सर्वांना शुभ दिवस. हे सर्व कम्प्युटर शिक्षाला मदत करणारे आहेत. या आधीच्या क्लास मध्ये आपण खूप काही नवीन शिकलो, जसे की लाइन टूल, थिकनेस ऑफ द लाइन, टेक्स्ट टूल, रेक्टेंगल टूल, कलर बॉक्स 1, कलर बॉक्स 2, फिल विथ कलर, कलर पॅलेट इत्यादी. या आधीच्या क्लास मध्ये आपण जे शिकलो ते आपल्याला आठवतंय का? आता आपण सर्वांनी आपला कम्प्युटर ऑन करा आणि MS पेंट फाईल ओपन करा. आजच्या क्लास मध्ये आपण कमांड्स बद्दल शिकणार आहोत, जसे की कॉपी, पेस्ट, कट, अंडू, रिडू आणि त्यानंतर ओव्हल टूल बद्दल शिकणार आहे. त्यानंतर फाईलला सेव्ह करायला देखील आपण शिकणार आहोत. आपल्याला माहित आहे का कमांड म्हणजे काय? कमांड ही एक शॉर्टकट पद्धत आहे की ज्यामुळे आपण कमांडचा उपयोग करून कम्प्युटरला चालवू शकतो. आपल्याला माहित आहे का अंडू कमांडचा उपयोग का करतात? अंडू कमांडच्या उपयोगाने आपण MS पेंट मध्ये चित्र काढताना झालेल्या चुकांना सुधारू शकतो. आपल्याला माहित आहे का अंडू साठी कोणती शॉर्टकट कमांड असते? कंट्रोल प्लस झेड ही शॉर्टकट कमांड अंडू साठी वापरतात. चला आपण व्हिडिओ पाहून अंडू कमांडचा उपयोग कसा करतात हे शिकूया. चला आता आपण हा व्हिडिओ पाहून अंडू कमांड साठी कंट्रोल प्लस झेड या बटनचा उपयोग कसा करायचा ते शिकूया. सर्वात प्रथम आपल्या पॉइंटरला टूलबारवर येऊन जा आणि लाइन टूलला सिलेक्ट करा. त्यानंतर आपल्या पॉइंटरला ड्रॉइंग शीटवर घेऊन या आणि समोर दिसत असल्याप्रमाणे 3 लाइन ड्रॅग करा. त्यानंतर आपल्या डाव्या हाताच्या एका बोटाने कंट्रोल हे बटन दाबून धरा आणि उजव्या हाताच्या एका बोटाने झेड बटन एकदा दाबा. आपल्याला दिसेल ड्रॉइंग शीटवर सर्वात शेवटी काढलेली लाईन पुसली जाईल. पुन्हा त्याच प्रकारे जर आपण डाव्या हाताने कंट्रोल बटनला दाबून धरले असता आणि उजव्या हाताच्या बोटाने झेड बटन दाबले असता आपली 2 नंबरची लाईन देखील पुसली जाईल. त्याच प्रकारे पुन्हा कंट्रोल प्लस झेड या बटनचा उपयोग केला असता आपली पहिली लाईन देखील पुसली जाईल. या प्रकारे कंट्रोल प्लस झेड या बटनचा उपयोग अंडू कमांड साठी केला जातो. आपण सांगू शकता का आपण रिडू कमांडचा उपयोग का करतो? रिडू मुळे आपण त्या लाईनला किंवा त्या कामाला परत मिळवू शकतो ज्याला आपण अंडू करून पुसले होते. आपण सांगू शकता का रिडू साठी कोणती शॉर्टकट कमांड असते? रिडू साठी कंट्रोल प्लस वाय ही कमांड असते. रिडू ही अंडूच्या उलट काम करते, म्हणजेच अंडूचा उपयोग करून आपण शीटवर लिहिलेले पुसू शकतो आणि रिडूचा उपयोग करून आपण ते परत मिळवू शकतो. चला आता आपण व्हिडिओच्या मदतीने रिडूचा उपयोग शिकूया. या आधीच्या व्हिडिओ मध्ये आपण कंट्रोल प्लस झेड या कमांडचा उपयोग करून ड्रॉइंग शीटवर काढलेल्या लाईन पुसल्या होत्या. आता आपण रिडू करून म्हणजेच कंट्रोल प्लस वाय या कमांडचा उपयोग करून पुन्हा पुसलेल्या लाईन परत मिळवू. त्यासाठी सर्वात प्रथम आपल्या डाव्या हाताच्या एका बोटाने कंट्रोल बटनला दाबून धरा. त्यानंतर उजव्या हाताच्या एका बोटाने वाय हे बटन एकदा दाबा
आपल्याला समोर दिसेल की सर्वात शेवटी पुसलेली लाईन आपल्याला ड्रॉइंग शीटवर परत मिळालेली आहे. त्यानंतर पुन्हा डाव्या हाताच्या एका बोटाने कंट्रोल बटनला दाबून धरा आणि उजव्या हाताच्या एका बोटाने वाय बटन एकदा दाबा. पुन्हा आपल्याला समोर आपली 2 नंबरची लाईन परत मिळालेली दिसली असेल. त्याचप्रमाणे पुन्हा जर आपण कंट्रोल प्लस वाय या बटनचा उपयोग केला असता आपल्याला सर्वात शेवटची लाईन पुन्हा मिळेल, जसे की आपल्याला समोर दिसत आहे. आपल्याला माहित आहे का आपण कॉपी या कमांडचा उपयोग का करतो? कॉपी कमांडचा उपयोग करून आपण एकाच चित्रासारखी बरीच चित्र काढू शकतो, जसे की ती लाईन असो अथवा रेक्टॅंगल असो इत्यादी. आपल्याला माहित आहे का कॉपी साठी कोणती शॉर्टकट कमांड वापरतात? कॉपी साठी कंट्रोल प्लस सी ही शॉर्टकट कमांड वापरतात. आपल्याला माहित आहे का ओवल म्हणजे काय? चला आता आपण व्हिडिओच्या मदतीने ओवल टूलचा उपयोग करून कॉपी आणि पेस्ट करायला शिकूया. सर्वात प्रथम आपल्या ड्रॉइंग शीटवर एक ओवल तयार करा. त्यासाठी आपल्या पॉइंटरला टूलबारवर घेऊन जा आणि पॉइंटरने ओवल टूलला सिलेक्ट करा. त्यानंतर आपल्या पॉइंटरला ड्रॉइंग शीटवर घेऊन या आणि माउस किंवा टचपॅडच्या लेफ्ट बटनने या प्रकारे आपल्या पॉइंटरला ड्रॅग करा. या प्रकारे आपल्या समोर एक ओवल तयार होईल. त्यानंतर आपल्या पॉइंटरला टूलबारवर घेऊन जा आणि सिलेक्शन टूलवर पॉइंटरने क्लिक करा. त्यानंतर आपल्या पुढे एक बॉक्स येईल. त्या बॉक्स मधील रेक्टॅंग्युलर सिलेक्शन या ऑप्शनवर क्लिक करा आणि आपल्या पॉइंटरला ड्रॉइंग शीटवर घेऊन या, ज्या ठिकाणी आपण ओवलचे चित्र काढलेले आहे. त्यानंतर माउस किंवा टचपॅडच्या लेफ्ट बटनने या प्रकारे आपल्या पॉइंटरला या चित्रावर ड्रॅग करा, जेणेकरून आपले हे चित्र सिलेक्ट होईल. त्यानंतर हे चित्र कॉपी करण्यासाठी आपल्या डाव्या हाताच्या एका बोटाने कंट्रोल हे बटन दाबून धरा आणि उजव्या हाताच्या एका बोटाने सी हे बटन एकदा दाबा, म्हणजे आपले समोरील चित्र कॉपी होईल. पण कंट्रोल प्लस सी या बटनचा उपयोग आपण केला तरी या ठिकाणी आपल्याला कोणताही बदल जाणवणार नाही, कारण कॉपी केल्यानंतर पेस्ट म्हणजेच कंट्रोल प्लस व्ही या कमांडचा उपयोग करणे गरजेचे असते. त्यामुळे डाव्या हाताच्या एका बोटाने कंट्रोल बटन दाबून धरा आणि उजव्या हाताच्या एका बोटाने व्ही हे बटन एकदा दाबा. आपल्याला हे चित्र दुसऱ्या ठिकाणी पेस्ट झालेले दिसेल. आता हे पेस्ट झालेले चित्र आपण आपल्या ड्रॉइंग शीटवर कुठेही याप्रमाणे ड्रॅग करू शकतो, जसे की आपल्याला समोर दिसत आहे. जर आपण हे चित्र पहिल्यांदा काढलेल्या चित्रावरती ड्रॅग केले तर पहिले काढलेले चित्र हे या प्रकारे लपवले जाईल. म्हणून त्यासाठी पुन्हा आपल्या पॉइंटरला टूलबारवर घेऊन जा आणि आपल्या पॉइंटरने माउस किंवा टचपॅडच्या मदतीने सिलेक्शन टूलवर क्लिक करा. आपल्या पुढे एक बॉक्स ओपन होईल. या बॉक्स मध्ये ट्रान्सपरंट सिलेक्शन या ऑप्शनवर आपल्या पॉइंटरने सिलेक्ट करा. आपल्याला दिसेल की पहिले चित्र आणि पेस्ट केलेले चित्र या प्रकारे आपल्याला दिसेल. पुन्हा जर आपण कंट्रोल प्लस व्ही या बटनचा उपयोग केला असता या प्रकारे अजून एक ओवल आपल्याला तयार झालेला दिसेल. तो ओवल आपण या प्रकारे ड्रॉइंग शीटवर कुठेही नेऊ शकतो. ज्या ठिकाणी आपल्याला हे चित्र हवे असेल त्या ठिकाणी आपण त्या ओवलला ड्रॅग करू शकतो, जसे की आपल्याला समोर दिसत आहे. या प्रकारे
कॉपी आणि पेस्ट या बटनचा उपयोग करून आपण अजून खूप सारे ओवल तयार करू शकतो आणि त्यांना कुठेही ड्रॅग करू शकतो. हे चित्र पुसण्यासाठी कंट्रोल ए प्लस डिलीट या बटनचा उपयोग करा आणि हे चित्र पुसा. आता आपण पुढे कट पेस्ट बद्दल शिकणार आहोत. आपल्याला माहित आहे का कट म्हणजे काय? कट म्हणजे आपण चित्राला एका ठिकाणावरून कट करून किंवा पुसून त्याला आपल्याला हवे असलेल्या दुसऱ्या जागी घेऊन जाऊ शकतो. आपल्याला माहित आहे का कट साठी कोणती शॉर्टकट कमांड वापरतात? कट साठी कंट्रोल प्लस एक्स ही शॉर्टकट कमांड वापरतात. कटचा उपयोग पण पेस्ट कमांड म्हणजेच कंट्रोल प्लस व्ही बरोबर करतात. चला आता आपण व्हिडिओच्या मदतीने कट पेस्टचा उपयोग कसा करतात हे शिकूया. आता आपण हा व्हिडिओ पाहून कट आणि पेस्ट या कमांडचा उपयोग कसा करतात हे शिकूया. त्यासाठी सर्वात प्रथम ड्रॉइंग शीटवर एक ओवल तयार करा. त्यासाठी आपल्या पॉइंटरने रेक्टॅंगल टूलला सिलेक्ट करा आणि पॉइंटरला ड्रॉइंग शीटवर घेऊन या. त्यानंतर माउस किंवा टचपॅडच्या लेफ्ट बटनने याप्रमाणे पॉइंटरला ड्रॅग केले असता आपला ओवल तयार होईल. त्यानंतर जर आपल्याला या ओवलचा खालचा भाग कट करायचा असेल तर आपल्या पॉइंटरला सिलेक्शन टूलवर घेऊन जा आणि सिलेक्शन टूलवर पॉइंटरने क्लिक करा. आपल्या समोर एक बॉक्स ओपन होईल. त्यामधील रेक्टॅंग्युलर सिलेक्शनला सिलेक्ट करा आणि आपल्या पॉइंटरला ड्रॉइंग शीटवर घेऊन या. जो ओवलचा भाग आपल्याला कट करायचा आहे त्या ठिकाणी आपला पॉइंटर याप्रमाणे ड्रॅग करा. म्हणजेच ओवेलचा खालचा भाग सिलेक्ट होईल. त्यानंतर आपल्या डाव्या हाताच्या एका बोटाने कंट्रोल हे बटन दाबून धरा आणि उजव्या हाताच्या एका बोटाने एक्स हे बटन एकदा दाबा. आपल्याला दिसून येईल की आपला ओवेलचा खालचा भाग कट झालेला आहे. आता हा कट केलेला ओवेलचा भाग आपल्याला दुसऱ्या ठिकाणी हवा असेल तर आपल्या डाव्या हाताच्या एका बोटाने कंट्रोल बटनला दाबून धरा आणि उजव्या हाताच्या एका बोटाने व्ही हे बटन एकदा दाबा. म्हणजेच आपल्या ओवलचा खालचा भाग हा या प्रकारे दुसऱ्या ठिकाणी पेस्ट होईल. त्यानंतर हा पेस्ट झालेला ओवलचा अर्धा भाग आपण पॉइंटरच्या मदतीने आपल्या ड्रॉइंग शीटवर कुठेही घेऊन जाऊ शकतो जसे की आपल्याला समोर दिसत आहे. आणि पुन्हा जर आपल्याला ओवल व्यवस्थित करायचे असेल तर तो कापलेला भाग आपण या प्रकारे पुन्हा व्यवस्थित लावू शकतो. या प्रकारे आपण जर हा खालचा भाग वरती घेऊन गेलो तर या प्रकारे ओवलचा वरचा भाग हा लपवला जाईल. जर आपण पुन्हा आपल्या पॉइंटरला सिलेक्शन टूलवर घेऊन गेलो आणि त्यामधील ट्रान्सपरंट सिलेक्शन हा ऑप्शन जर आपण सिलेक्ट केला आपल्याला वरचा ओवलचा भाग देखील दिसेल. या प्रकारे आपण कट पेस्टचा उपयोग करू शकतो. हे चित्र पुसण्यासाठी कंट्रोल ए प्लस डिलीट या बटनचा उपयोग करा आणि हे चित्र पुसा. समोरील चित्र काळजीपूर्वक पहा. हे ओवेल टूलचे चित्र आहे. आता आपण ओवेल टूलचा उपयोग करून चित्र काढायला शिकूया. हे चित्र काढण्यासाठी सर्वात प्रथम आपल्या पॉइंटरला टूलबारवर घेऊन जा आणि ओवेल टूलला सिलेक्ट करा. त्यानंतर कलर बॉक्स 1 मध्ये हिरवा कलर सिलेक्ट करा आणि आपल्या पॉइंटरला ड्रॉइंग शीटवर घेऊन या. त्यानंतर याप्रमाणे आपल्या पॉइंटरला माउस किंवा टचपॅडच्या मदतीने याप्रमाणे
ड्रॅग करा. त्यानंतर पुन्हा आपल्या पॉइंटरने कलर बॉक्स 1 मध्ये चॉकलेटी कलर सिलेक्ट करा आणि आपल्या पॉइंटरला ड्रॉइंग शीटवर घेऊन या. त्यानंतर या प्रकारे आपल्या पॉइंटरला ड्रॅग करा जसे की आपल्याला समोर दिसत आहे. त्यानंतर पॉइंटरने चित्राच्या बाहेर एकदा क्लिक करून पुन्हा कलर बॉक्स 1 मध्ये काळा कलर सिलेक्ट करा आणि चित्राच्या बाहेर याप्रमाणे आपल्या पॉइंटरला ड्रॅग करा जसे की आपल्याला समोर दिसत आहे. त्यानंतर आपल्या पॉइंटरला सिलेक्शन टूलवर घेऊन जा आणि सिलेक्शन टूलला सिलेक्ट करा. त्यानंतर आपल्या पॉइंटरला या काढलेल्या ओव्हलवर घेऊन या आणि या प्रकारे ड्रॅग करा म्हणजे आपला हा ओव्हल सिलेक्ट होईल. त्यानंतर डाव्या हाताच्या एका बोटाने कंट्रोल बटन दाबून धरा आणि उजव्या हाताच्या एका बोटाने सी हे बटन एकदा दाबा. त्यानंतर पुन्हा डाव्या हाताच्या एका बोटाने कंट्रोल बटनला दाबून धरा आणि उजव्या हाताच्या एका बोटाने व्ही हे बटन एकदा दाबा. कंट्रोल प्लस व्ही या बटनचा उपयोग केला असता या प्रकारे आपला पहिला ओव्हल या ठिकाणी पेस्ट होईल. त्यानंतर त्या ओव्हलला आपल्या पॉइंटरच्या मदतीने या ठिकाणी ड्रॅग करा. पण आपल्याला समोर दिसत असेल की या ओव्हलला या चित्रावर घेऊन आले असता आधी काढलेला ओव्हल लपवला जात आहे. त्यामुळे आपल्या पॉइंटरने सिलेक्शन टूल मधील ट्रान्सपरंट सिलेक्शन हा ऑप्शन सिलेक्ट करा आणि त्यानंतर या प्रकारे आपल्या ओव्हलला चित्राच्या आतमध्ये याप्रमाणे ड्रॅग करा. त्यानंतर पुन्हा कंट्रोल प्लस व्ही या कमांडचा उपयोग करून पेस्ट केलेला ओव्हल पुन्हा या प्रकारे चित्रामध्ये ड्रॅग करा. या प्रकारे आपले चेहऱ्याचे डोळे तयार होतील. त्यानंतर पुन्हा कंट्रोल प्लस व्ही या बटनचा उपयोग केला असता आपल्याला दिसेल की पुन्हा हा ओव्हल पेस्ट झाला आहे. आता या चेहऱ्यावरील केस तयार करण्यासाठी पुन्हा कंट्रोल प्लस व्ही या कमांडचा उपयोग करा आणि हे पेस्ट झालेले ओव्हल चेहऱ्याच्या डोक्यावर केस तयार करण्यासाठी करा जसे की आपल्याला समोर दिसत आहे. या प्रकारे ओव्हलला चेहऱ्याच्या वर या प्रकारे लावा. त्याचप्रमाणे पुन्हा कॉपी पेस्टचा उपयोग करून या प्रकारे ओव्हलला या प्रकारे लावत जा. या प्रकारे पेस्ट करून या प्रकारे ओव्हलला कॉपी आणि पेस्ट करून समोर दिसत असल्याप्रमाणे ओव्हलला एकानंतर एक ड्रॅग करा आणि समोर दिसत असल्याप्रमाणे ओव्हलला सेट करा. म्हणजेच आपल्या चेहऱ्याच्या डोक्यावरील केस तयार होतील जसे की आपण पाहू शकतो. या प्रकारे कॉपी पेस्ट करून आपण ओव्हल तयार करू शकतो. त्याचप्रमाणे या दुसऱ्या साइडला देखील आपण ओव्हल आणू शकतो. या प्रकारे आपले चित्र तयार होईल. दिलेले चित्र पहा आणि सांगा आपण हे चित्र काढू शकता का नाही. या चित्राला आपण कलर बॉक्स 1 आणि कलर बॉक्स 2 बरोबर फिल या पर्यायाच्या मदतीने काढू शकतो. चला आता आपण व्हिडिओ पाहून या चित्राला काढायला शिकूया. हे चित्र काढण्यासाठी सर्वात प्रथम आपल्या पॉइंटरला टूलबारवर घेऊन जा आणि ओव्हल टूलला सिलेक्ट करा. त्यानंतर
आपल्या पॉइंटरने कलर बॉक्स 1 मध्ये काळा कलर सिलेक्ट करा आणि आपल्या पॉइंटरला ड्रॉइंग शीटवर घेऊन या. त्यानंतर पॉइंटरला याप्रमाणे ड्रॅग करा. आपला पहिला ओव्हल तयार होईल. त्यानंतर पुन्हा आपल्या पॉइंटरला कलर पॅलेटवर घेऊन जा आणि कलर बॉक्स 1 मध्ये चॉकलेटी कलर सिलेक्ट करा. त्यानंतर आपल्या पॉइंटरला फिल या ऑप्शनवर घेऊन जा आणि या ऑप्शनवर एकदा क्लिक करा. आपल्या समोर एक बॉक्स ओपन होईल. समोर दिसत असलेल्या ऑप्शन्स मधून सॉलिड कलर हा ऑप्शन सिलेक्ट करा आणि आपल्या पॉइंटरला ड्रॉइंग शीटवर घेऊन या. त्यानंतर याप्रमाणे पहिल्या ओव्हलवर आपल्या पॉइंटरला ड्रॅग करा. आपल्याला दिसत असेल की हा ओव्हल तयार केल्यानंतर या आधी काढलेल्या ओव्हलचा खालचा भाग हा लपवला गेला आहे, कारण कलर बॉक्स 2 मध्ये आपण आधीच पांढरा कलर सिलेक्ट केलेला आहे. त्यानंतर चित्राच्या बाहेर एकदा क्लिक करून पुन्हा आपल्या पॉइंटरला कलर पॅलेटवर घेऊन जा आणि कलर बॉक्स 1 मध्ये आकाशी कलर सिलेक्ट करा आणि आपल्या पॉइंटरला ड्रॉइंग शीटवर घेऊन या. त्यानंतर काढलेल्या चित्रावर याप्रमाणे पॉइंटरला ड्रॅग करा, म्हणजेच आपला आकाशी ओव्हल तयार होईल. पुन्हा याच प्रकारे आपल्या पॉइंटरला कलर पॅलेटवर घेऊन जा आणि कलर बॉक्स 1 मध्ये निळा कलर सिलेक्ट करा आणि पॉइंटरला ड्रॉइंग शीटवर आणून या प्रकारे पॉइंटरला ड्रॅग करा. पुन्हा चित्राच्या बाहेर एकदा क्लिक करून आपल्या पॉइंटरला कलर पॅलेटवर घेऊन जा आणि कलर बॉक्स 1 मध्ये जांभळा कलर सिलेक्ट करा. त्यानंतर आपल्या पॉइंटरला ड्रॉइंग शीटवर घेऊन या आणि पॉइंटरला याप्रमाणे पहिल्या चित्रावर ड्रॅग करा, जसे की आपल्याला समोर दिसत आहे. त्यानंतर पुन्हा आपल्या पॉइंटरला कलर पॅलेटवर घेऊन जा आणि कलर बॉक्स 1 मध्ये पोपटी कलर सिलेक्ट करा. पुन्हा पॉइंटरला ड्रॉइंग शीटवर आणून याप्रमाणे पहिल्या ओव्हलवर पॉइंटरला ड्रॅग करा. त्यानंतर चित्राच्या बाहेर एकदा क्लिक करून पुन्हा आपल्या पॉइंटरला कलर पॅलेटवर घेऊन जा. निळसर राखाडी कलर सिलेक्ट करा. त्यानंतर याप्रमाणे पॉइंटरला आडवे ड्रॅग करा. आपला हा आडवा ओव्हल तयार होईल. त्यानंतर पुन्हा कलर पॅलेट मधून कलर बॉक्स 1 मध्ये लाल कलर सिलेक्ट करा आणि पॉइंटरला ड्रॉइंग शीटवर घेऊन या. त्यानंतर या ठिकाणी पहिल्या ओव्हलवर आपल्या पॉइंटरला ड्रॅग करा. या ठिकाणी लाल कलरचा ओव्हल तयार होईल. या प्रकारे आपले चित्र तयार होईल. हे चित्र पुसण्यासाठी कंट्रोल ए प्लस डिलीट या बटनचा उपयोग करा आणि हे चित्र पुसा. दिलेले चित्र पहा आणि सांगा आपण हे चित्र काढू शकता का नाही. हे चित्र देखील आपण कलर बॉक्स 1 आणि कलर बॉक्स 2 बरोबर फिल या पर्यायाच्या मदतीने काढू शकतो. चला आता आपण व्हिडिओच्या मदतीने या चित्राला काढायला शिकूया. हे चित्र काढण्यासाठी सर्वात प्रथम आपल्या पॉइंटरला टूलबारवर घेऊन जा आणि कलर पॅलेट मधून कलर बॉक्स 1 आणि कलर बॉक्स 2 मध्ये पोपटी कलर सिलेक्ट करा. त्यानंतर आपल्या पॉइंटरने ओव्हल टूलला सिलेक्ट करा आणि नंतर फिल या ऑप्शन मधून सॉलिड कलर हा ऑप्शन सिलेक्ट करा. त्यानंतर आपल्या पॉइंटरला ड्रॉइंग शीटवर घेऊन या आणि पॉइंटरला माउस किंवा टचपॅडच्या मदतीने याप्रमाणे ड्रॅग करा. या प्रकारे आपला सॉलिड ओव्हल तयार होईल. त्यानंतर पुन्हा कलर बॉक्स 1 आणि कलर बॉक्स 2 मध्ये निळा कलर सिलेक्ट करा आणि पॉइंटरला ड्रॉइंग शीटवर घेऊन या आणि
या प्रकारे पहिल्या ओव्हलच्या वरती पॉइंटरला ड्रॅग करा. त्यानंतर चित्राच्या बाहेर एकदा क्लिक करून पुन्हा कलर पॅलेट मधून कलर बॉक्स 1 आणि कलर बॉक्स 2 मध्ये हळदी कलर सिलेक्ट करा. त्यानंतर आपल्या पॉइंटरला ड्रॉइंग शीटवर घेऊन या आणि या प्रकारे पहिल्या ओव्हल मध्ये पॉइंटरला ड्रॅग करा. पुन्हा चित्राच्या बाहेर एकदा क्लिक करून आपल्या पॉइंटरला कलर पॅलेटवर घेऊन जा आणि कलर बॉक्स 1 आणि कलर बॉक्स 2 मध्ये काळा कलर सिलेक्ट करा. त्यानंतर पॉइंटरला ड्रॉइंग शीटवर घेऊन या आणि या प्रकारे पॉइंटरला काढलेल्या चित्रामध्ये ड्रॅग करा. त्यानंतर पुन्हा पॉइंटरने चित्राच्या बाहेर क्लिक करून पुन्हा कलर पॅलेट मधून कलर बॉक्स 1 आणि कलर बॉक्स 2 मध्ये आकाशी कलर सिलेक्ट करा आणि या प्रकारे काढलेल्या चित्रामध्ये पॉइंटरला ड्रॅग करा. पुन्हा आपल्या पॉइंटरला कलर पॅलेटवर घेऊन जा आणि कलर बॉक्स 1 आणि कलर बॉक्स 2 मध्ये पुन्हा एकदा हळदीचा कलर सिलेक्ट करा. त्यानंतर या ठिकाणी आपल्या पॉइंटरला ड्रॅग करा. या प्रकारे आपले हे चित्र तयार होईल. हे चित्र पुसण्यासाठी कंट्रोल ए प्लस डिलीट या बटनचा उपयोग करा आणि हे चित्र पुसा. दिलेले चित्र पहा आणि हे चित्र स्वतः काढा. चित्र काढल्यावर ते आपल्या शिक्षकांना दाखवा. हे चित्र काढण्यासाठी सर्वात प्रथम आपल्या पॉइंटरला टूलबार वर घेऊन जा आणि ओव्हल टूलला सिलेक्ट करा. त्यानंतर कलर बॉक्स 1 आणि कलर बॉक्स 2 मध्ये काळा कलर सिलेक्ट करा. त्यानंतर आपल्या पॉइंटरला फिल या ऑप्शन वर घेऊन जा आणि माउस किंवा टचपॅडच्या मदतीने एकदा क्लिक करा. आपल्या समोर एक बॉक्स ओपन होईल. यामधील सॉलिड कलर हा ऑप्शन सिलेक्ट करा आणि आपल्या पॉइंटरला ड्रॉइंग शीटवर घेऊन या. त्यानंतर पॉइंटरला समोर दिसत असल्याप्रमाणे ड्रॅग करा. आपला पहिला काळ्या कलरचा सॉलिड ओव्हल तयार होईल. त्यानंतर पुन्हा आपल्या पॉइंटरला कलर पॅलेटवर घेऊन जा आणि कलर पॅलेट मधून कलर बॉक्स 1 आणि कलर बॉक्स 2 मध्ये हा कलर सिलेक्ट करा आणि आपल्या पॉइंटरला ड्रॉइंग शीटवर घेऊन या. पहिल्यांदा काढलेल्या ओव्हलवर या प्रकारे पॉइंटरला ड्रॅग करा. पुन्हा त्या ओव्हलच्या वरती अजून एकदा पॉइंटरला ड्रॅग करा. हा छोटा ओव्हल तयार होईल. त्यानंतर पुन्हा पहिल्यांदा काढलेल्या ओव्हल मध्ये या प्रकारे छोटे छोटे ओव्हल तयार करा जसे की आपल्याला समोर दिसत आहे. या प्रकारे पॉइंटरला ड्रॅग केले असता हे छोटे छोटे ओव्हल तयार होतील जसे की आपल्याला समोर दिसत आहे. या प्रकारे ओव्हल ड्रॅग करा जसे की आपल्याला समोर दाखवले आहे. या प्रकारे आपले हे चित्र तयार होईल. आता आपण फाईल कशी सेव्ह करतात हे व्हिडिओच्या मदतीने शिकणार आहोत. सर्वात प्रथम आपल्या पॉइंटरला डाव्या कोपऱ्यात दिसत असलेल्या फाईल या ऑप्शनवर घेऊन जा आणि माउस किंवा टचपॅडच्या लेफ्ट बटणने या ऑप्शनवर क्लिक करा. आपल्या समोर एक बॉक्स ओपन होईल. यामध्ये सेव्ह या ऑप्शनवर माउस किंवा टचपॅडच्या लेफ्ट बटणने क्लिक करा. त्यानंतर पुन्हा आपल्या समोर एक बॉक्स ओपन होईल जो आपल्याला फोल्डर बद्दल विचारेल ज्या ठिकाणी आपल्याला ही फाईल सेव्ह करायची आहे. त्यामुळे सर्वात प्रथम डेस्कटॉप या ऑप्शनवर क्लिक करा आणि खाली
फाइल नेमच्या ठिकाणी या फाइलचे नाव लिहा जे आपल्याला सेव्ह करायचे आहे. या ठिकाणी आपण MS Paint 1 हे नाव या फाइलला दिलेले आहे आणि पॉइंटर ने सेव्ह या ऑप्शन वर क्लिक करा. त्यानंतर आपण या फाइलला दिलेले नाव आपल्याला टायटल बार वरती दिसून येईल. या ठिकाणी टायटल बार वर दिसून येईल. त्यानंतर या फाइल मध्ये कोणतेही बदल करू नका आणि जर आपल्याला कोणते बदल करण्याची आवश्यकता आहे तर ते बदल केल्यानंतर फाइलला पुन्हा सेव्ह करा जसे की आपल्याला शिकवलेले आहे. पुढच्या क्लास मध्ये आपल्या सर्वांची परीक्षा होईल. परीक्षेमध्ये आपल्याला टूल्सच्या मदतीने चित्र काढायचे आहेत जी आपण शिकलो आहोत. आजच्या क्लास मध्ये आपण अंडू, रिडू, कट, पेस्ट, कॉपी याबद्दल शिकलो. आज आपण ओवेलच्या मदतीने चित्र कसे काढतात हे देखील शिकलो. तसेच आपण फाइलला सेव्ह कसे करतात हे देखील शिकलो. पुढच्या क्लास मध्ये आपली प्रात्यक्षिक परीक्षा होईल, त्यामुळे आपण सर्व पुढच्या क्लास साठी उपस्थित राहा. हे सर्व कम्प्युटर शिक्षाला मदत करणारे आहेत. धन्यवाद.